मुक्ति संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर होते। यावेळेस त्यांनी सिद्धार्थ उद्यानात येत शासकीय ध्वजारोहण करून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या। परंतु त्यांचा हा दौरा काहीसा बादली ठरला। त्याचे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना MIM आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने रात्रीच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले होते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या होत्या। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठरल्याप्रमाणे सकाळी 8:30 चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले। त्यानंतर 9:00 सिद्धार्थ उद्यान येथे त्यांच्या हस्ते शासकीय मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बोलते वेळेस शहराच्या विविध प्रश्नावर आणि विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले असून मुक्ती संग्रामाची लढाई आपण जिंकलो, पण आता कोरोना विरुद्धची लढाई देखील आपल्याला जिंकायची आहे। सोबतच संतपीठाच्या माध्यमातून संस्कृतीचा अभ्यास जगात पोहोचणार आहे असे बोलून निजामकालीन शाळेचे पुनर्वसन करण्यात येईल असे देखील ते म्हणाले। जगभरातील इतर अभ्यासक हे अभ्यास करायला आले पाहिजे। त्यांच्याकडे वेगळं काय, या मातीचं वैशिष्ट्य काय, काय मातीचा संस्कार काय, हे संस्कार जगात पोहोचण्यासाठी आपल्याला इथे संतपीठ हे आपण आज स्थापन करतो आहोत। आणि लवकरात लवकर माझी इच्छा आहे की एक मोठं विद्यापीठ, संत विद्यापीठ जगात कुठेही नसेल असं संत विद्यापीठ मोठं हे आपल्याला इकडे मराठवाड्याचं भूमी करायचं। काही जणांना असं वाटलं की कामं खूप चांगले झाले म्हणून आज त्याने माझे स्वागताचे बोर्ड केले होते। अरे बाबा, ह्याला विकास नाही म्हणा, हा तुमच्यासाठी विकास असेल, आमच्यासाठी नाही विकास तो। आज ज्यांनी ज्यांनी मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले त्यांना मला सांगायचं खरा विकास तुम्ही पाहिलेलाच नाहीये, तो आता बघणार आहात, आज बघणार आहात। माझ्यावरती फुलं उठवली, बोर्ड दाखवले, हा जर का तुमच्या लेखी विकास असेल तर तुमचा विकास तुम्हाला लाख लाभो। हा विकास आमचा नाही, आमचा विकास आम्ही सुरू केलेला आहे आणि आणखीन पुढे काय करणार आहोत ते आज मी तुम्हाला सांगतोय। रस्त्याचं डांबरीकरण त्याच्यासाठी आम्ही निधी केलेला आहे,
परभणी शहरात मी म्हटलं भुयारी गटार योजना आहे, परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना ही जलजीवन अभियानातून आपण करतो आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या धाराशिव या शहरासाठी भूमिगत गटार योजनेची आपण व्यवस्था करतो आहोत. पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम मी आधीच सांगितलं, समईनगरचं ते सुरू झालेलं आहे. काही वेळेला असं होतं की निवडणुका आल्या की आपण शेतकऱ्यांसोबत भाषण देतो, आम्ही लवकरात लवकर इकडे प्रक्रिया प्रकल्प सुरू करू. लोक खुश होतात, सगळे दादा बसले, शेतकरी दादा बसले, काही स्वातंत्र्य सेनानी इकडे बसलेले आहेत, खुश होतात, मतं देतात. मतं दिल्यानंतर मतांची प्रक्रिया पूर्ण झाली, आता प्रकल्प नंतर बघू, तसं नाही. तर हिंगोलीला सुद्धा हळद प्रक्रिया उद्योग आपण सुरू करतोय, तिकडे तो प्रकल्प सुरू करतो आहोत. त्याच्यानंतर आपल्या इथला सफारी पार्क येत आहे, हा सफारी पार्क सुद्धा आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण करतो आहोत, इकडे आपल्याला परंपरा खूप आहे. अजिंठ्यासारखं लेणी आहे, कैलास आहे, घृष्णेश्वर आहे, कितीतरी आहे, पण हे पुरातन काळातलं आहे. जर का आपल्याला विचारलं होय सगळं ठीक आहे तुम्ही काय केलं, नाही आम्ही काय नाही केल्या, फक्त एक खड्डे पडलेल्या रस्त्यावरनं बस सेवा सुरू केली, हे काय आपलं कर्तृत्व नाही असू शकत. आपण सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी भर टाकली पाहिजे. आणि म्हणून हा इथे जो काय आपण एक सफारी पार्क करतो झू, ते नुसतं झू म्हणजे पिंजऱ्यात प्राणी ठेवलेत म्हणजे झालं असं नाही आहे, तर त्याची सुद्धा कीर्ती परदेशात झाली पाहिजे. की अरे संभाजीनगरमध्ये तुम्ही जाताय, लेणी बघायला जाताय, पण हे उद्यान तुम्हाला बघावंच लागेल, हे सफारी पार्क आहे तो तुम्हाला बघावंच लागेल. अशा काही गोष्टी आपण करतो की ते बघितल्याशिवाय इथली सफारी पूर्ण होऊ शकणार नाही, या अशा गोष्टी आपण करतो. गुंठेवारीचा प्रश्न आपण निकालात काढू, गुंठेवारीचा प्रश्न तो सुद्धा निकालात काढलेला आहे. आणि संबंधित अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी असतील, कमिशनर असतील, त्यांना सूचना दिलेल्या आहेत की नुसत्या घोषणा कागदावरती करणारं हे सरकार नाही, या कागदावरच्या घोषणा जमिनीवरती आणल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्याची सुद्धा पूर्तता आम्ही वचन दिलेलं आहे, आणि ह्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर सगळे अडथळे जे असतील ते बाजूला करून त्याची पूर्तता करा. सबस्क्राइब कीजिए हमारे चैनल को.